So first question, booting is the ability of the operating system to run more than one application at a time. या प्रश्नाचं उत्तर फॉल्स आहे. बुटिंग इज ॲक्च्युली द प्रोसेस ऑफ स्टार्टिंग अँड रिस्टार्टिंग द कम्प्युटर. फॉल्स आन्सर चूज करा, सबमिटला क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 8 बिट्स मेकअप अ बाईट. 8 बिट्सचा एक बाईट बनतो, याचं उत्तर बरोबर आहे. बायनरी लँग्वेजमध्ये प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक डिजिट, प्रत्येक सिम्बॉल हे बायनरी डिजिट्स म्हणजेच बिट्सच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलं जातं. दोन प्रकारचे बिट्स असतात, 0 and 1. देर आर 2 बिट्स अँड अ ग्रुप ऑफ 8 बिट्स इज कॉल्ड ॲज 1 बाईट. 8 बिट्सच्या एका ग्रुपला एक बाईट असं म्हणतात. मेजरमेंटचे बरेचसे फॉर्म्स आपण डिस्कस केले. अ ग्रुप ऑफ 8 बिट्स इज इक्वल टू कॉल्ड ॲज 1 बाईट. अ ग्रुप ऑफ 1024 बाईट्स इज इक्वल टू कॉल्ड ॲज 1 किलो बाईट. याला शॉर्टमध्ये आपण के बी असं देखील म्हणतो. 1024 के बी इज इक्वल टू 1 मेगाबाईट. शॉर्टमध्ये आपण याला एम बी असं देखील म्हणतो. 1024 एम बी इज इक्वल टू 1 गिगाबाईट. शॉर्टमध्ये आपण याला जी बी असं देखील म्हणतो. सो हियर अ ग्रुप ऑफ 8 बिट्स मेक अ बाईट. त्याचा आन्सर बरोबर आहे. द कीबोर्ड कीज दॅट आर लेबल्ड F1, F2 अँड सो ऑन आर कॉल्ड ॲज टॉगल कीज. फॉल्स आन्सर आहे. द कीबोर्ड कीज दॅट आर लेबल्ड F1, F2 आर कॉल्ड ॲज फंक्शन कीज. टॉगल कीज 3 असतात, कॅप्सलॉक, नमलॉक आणि स्क्रोल लॉक. हे 3 टॉगल कीज असतात. अँड टॉगल कीज टर्न अ फीचर ऑन आर ऑफ. एखादा फीचर सुरू किंवा बंद करणं हे टॉगल कीच्या सहाय्यानं केलं जातं. जसं की कॅप्सलॉक, नमलॉक, स्क्रोल लॉक हे 3 टॉगल कीज समजले जातात. F1, F2 अशी लेबल असणाऱ्या बटन्सना टॉगल की म्हणत नाहीत, तर त्यांना फंक्शन की म्हटलं जातं. म्हणून हे आन्सर फॉल्स आहे. CRT अँड फ्लॅट पॅनल आर टाईप्स ऑफ मॉनिटर्स. एक्झॅक्टली बरोबर आहे. CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल मॉनिटर्स म्हणजेच LCD मॉनिटर्स. या प्रकारचे मॉनिटरचे प्रकार आपण डिस्कस केले. करेक्ट आहे. प्रायमरी स्टोरेज इज वोलाटाईल. प्रायमरी स्टोरेज म्हणजेच रॅम मेमरी आणि रॅमचा अर्थ आहे रँडम ॲक्सेस मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरीला वोलाटाईल मेमरी असं म्हणतात किंवा टेम्पररी मेमरी असं देखील म्हणतात. रॅम इज ऑल्सो कॉल्ड ॲज वोलाटाईल ॲज वेल ॲज टेम्पररी. इट डिपेंड्स ऑन इलेक्ट्रिसिटी. कम्प्युटरमध्ये काम करत असताना अचानकपणे जर लाईट गेली, इफ द पॉवर सप्लाय इज डिस्टर्ब्ड ऑर कट ऑफ, देन ऑल द इन्फॉर्मेशन इन रॅम विल बी लॉस्ट. रॅममध्ये असणारी सर्व इन्फॉर्मेशन निघून जाते, त्यामुळे याला वोलाटाईल असं म्हणतात. हे बरोबर उत्तर आहे. फॉर नेव्हिगेटिंग एनी वेबसाईट यूजर हॅज टू एंटर --. कोणतीही वेबसाईट चालवताना युजरला URL एंटर करावं लागतं. URL मीन्स युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. इट मीन्स नेम, ॲड्रेस ऑर लोकेशन ऑफ द वेबसाईट. वेबसाईटचं नाव, वेबसाईटचं ॲड्रेस किंवा लोकेशन म्हणजेच URL. आणि कोणत्याही प्रकारची वेबसाईट नेव्हिगेट करताना म्हणजेच बघताना किंवा ओपन करताना आपल्याला URL इनपुट करावं लागतं. URLचे 3 भाग पण आपण डिस्कस केले. HTTP प्रोटोकॉल, डोमेन नेम आणि डोमेन कोड असे URLचे 3 भाग असतात. सो हियर URL इज द राईट आन्सर. लेवल 1 असणारे सर्व थेअरी क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. लेवल 2 थेअरी क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. ए डायलॉग बॉक्स इज अ स्पेशल टाईप ऑफ विंडो दॅट आस्क्स यू अ क्वेश्चन, अलाउज यू टू सिलेक्ट ऑप्शन्स टू परफॉर्म अ टास्क और प्रोवाइड्स यू विथ सम ऑप्शन्स. डायलॉग बॉक्स ही एक प्रकारची खास विंडो असून ती तुम्हाला प्रश्न विचारते, एखादं काम करण्यासाठी ऑप्शन्स निवडण्यास मदत करते किंवा तुम्हाला माहिती उपलब्ध करून देते. याचं उत्तर बरोबर आहे. प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग बॉक्स आपण पाहतो. जसं की आपण जेव्हा एखादी फाईल ओपन करतो किंवा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये, एक्सेलमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे असे स्मॉल विंडोज ओपन होतात, त्यांना डायलॉग बॉक्स असं म्हणतात. आणि या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला बरेचसे ऑप्शन सिलेक्ट करता येतात, वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय निवडता येतात. काही मेसेजेस, काही क्वेश्चन्स, काही बटन्स, काही टेक्स्ट बॉक्सेस अशा प्रकारच्या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याचं उत्तर बरोबर आहे. रॅम, रॉम अँड सिमॉस मेमरी चिपचे 3 प्रकार आहेत. याचं उत्तर बरोबर आहे. मेमरीचे 3 प्रकार असतात. नंबर 1 इज रॅम मेमरी. रॅम स्टँड्स फॉर
random access memory. Number two is ROM. ROM stands for read only memory. And number three is CMOS, complementary metal oxide semiconductor chip. RAM, ROM and CMOS हे तिन्ही प्रायमरी स्टोरेजची उदाहरणं आहेत असं म्हणायला हरकत नाही. RAM इज ॲक्च्युली कॉल्ड ॲज टेम्पररी मेमरी. RAM या मेमरीला टेम्पररी किंवा वोलाटाईल मेमरी असं म्हणतात. CPU ला प्रोसेसिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सूचना तात्पुरत्या स्वरूपासाठी रॅममध्ये साठवून ठेवल्या जातात. RAM स्टोअर्स इन्स्ट्रक्शन्स डेटा फॉर प्रोसेसिंग. प्रोसेसिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सूचना आणि डेटा तात्पुरत्या काळासाठी रॅममध्ये साठवून ठेवल्या जातात. अँड दिस रॅम मेमरी इज कॉल्ड ॲज टेम्पररी मेमरी ऑर वोलाटाईल मेमरी. रीड ओनली मेमरी इज यूज टू स्टोअर स्पेशल इन्स्ट्रक्शन्स फॉर डिटेल्ड कॉम्प्युटर ऑपरेशन्स. अँड दिस इज नॉट वोलाटाईल. दिस इज नॉन वोलाटाईल मेमरी. इलेक्ट्रिसिटीचा याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही. फॅक्टरीमध्येच बरेचसे इन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये स्टोअर करून ठेवले गेलेले असतात. And for detailed computing, it stores some special instructions. CMOS means complementary metal oxide semiconductor chip. प्रत्येक वेळी जेव्हा आपण कम्प्युटर स्टार्ट करतो आणि त्या स्टार्ट स्क्रीनवरती इन्फॉर्मेशन जी डिस्प्ले केली जाते किंवा प्रत्येक वेळी कम्प्युटर सुरू होताना आवश्यक असणारी जी इन्फॉर्मेशन असते ती CMOS मेमरीमध्ये स्टोअर केली जाते. सो RAM, ROM अँड CMOS आर टाईप्स ऑफ मेमरी चिप्स. करेक्ट आहे. द फंक्शन कीज ऑन द कीबोर्ड ऑफ द कम्प्युटर. कीबोर्डवरती जे फंक्शन कीज असतात या फंक्शन कीजबद्दल प्रश्न विचारला आहे. आर कीबोर्ड शॉर्टकट्स फॉर स्पेसिफिक टास्क. कॅन्सल सिलेक्शन ऑर प्रोसिजर्स. एंटर नंबर्स अँड अरिथमेटिक सिम्बॉल्स. कंट्रोल द इन्सर्शन पॉईंट ऑन द स्क्रीन. पहिला ऑप्शन बरोबर आहे. द फंक्शन कीज ऑन द कीबोर्ड ऑफ द कम्प्युटर आर कीबोर्ड शॉर्टकट्स फॉर स्पेसिफिक टास्क. F1, F2 अप टू F12. These 12 are function keys which are used to perform some specific tasks. We can use them like a shortcut. Pahila option barobar hai. Following are the file compression programs except. File compression program he ek utility software cha udaharan hai kiwa utility program cha udaharan hai. Utilities are also called as service program and there are so many different types of utility. Baryas prakarche utilities uplabdh hai. And utilities are also called as सर्व्हिस प्रोग्रॅम्स. या युटिलिटीजमध्ये डिस्क क्लीनअप युटिलिटी किंवा डिस्क क्लीनअप प्रोग्रॅम. नंबर टू इज डिस्क डिफ्रॅगमेंटर प्रोग्रॅम. नंबर थ्री इज अँटीव्हायरस प्रोग्रॅम. नंबर फोर इज बॅकअप प्रोग्रॅम्स. नंबर फाईव्ह इज फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रॅम. Number 6 is troubleshooting program and uninstall programs. हे सर्व युटिलिटी सॉफ्टवेअर्स किंवा युटिलिटी प्रोग्रॅम्स आहेत आणि यांना सर्व्हिस प्रोग्रॅम असं देखील म्हणतात. अँड दीज आर टाईप्स ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर ऑर सिस्टीम प्रोग्रॅम्स. दे आर यूज टू परफॉर्म सम स्पेसिफिक टास्क रिलेटेड टू मॅनेज इंटरनल रिसोर्सेस. कम्प्युटरमध्ये असणाऱ्या अंतर्गत स्रोतांचं नियमन करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची कामं या युटिलिटी प्रोग्रॅममार्फत केले जातात. फॉर एक्झाम्पल फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रॅम हा जो प्रोग्रॅमचा प्रकार आहे. दिस टाईप ऑफ प्रोग्रॅम इज यूज टू रिड्यूस द साईज ऑफ फाईल. फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रॅम्स आर यूज टू रिड्यूस द साईज ऑफ फाईल सो दॅट दे कॅन बी स्टोअर्ड इन टू लेसर स्पेस. अँड एक्झाम्पल्स ऑफ फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रॅम्स आर विनझिप, PKZip and WinRAR. So these are three examples of file compression programs. प्रश्न असा आहे खालीलपैकी हा सोडल्यास फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रॅमचे हे सर्व उदाहरण आहेत. रेड इज नॉट अ टाईप ऑफ फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रॅम. विनझॅप, विनझिप, WinRAR, PKZip हे तीन फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रॅमचे उदाहरणं आहेत. रेड इज नॉट. दीज टिपिकली अपियर ॲज अंडरलाईनड अँड कलर्ड टेक्स्ट ऑर इमेजेस. याचं उत्तर आहे हायपरलिंक्स. इंटरनेटवरती वेबसाईट्स नॅव्हिगेट करण्यासाठी किंवा एका वेबपेजमधून दुसऱ्या वेबपेजमध्ये जाण्यासाठी हायपरलिंक्सचा वापर केला जातो.
and hyperlinks typically appear as underlined, colored text or images. Hyperlink हे मुख्य म्हणजे अंडरलाइन किंवा कलर्ड टेक्स्ट किंवा इमेजेसच्या स्वरूपामध्ये असतात आणि दोन वेगवेगळे डॉक्युमेंट्स एकमेकाला जोडण्यासाठी कनेक्ट करण्यासाठी हायपरलिंकचा वापर केला जातो. द डॅश इज द न्यू कम्प्युटर लँग्वेज यूज टू राईट ॲनिमेशन्स अँड गेम्स फॉर वर्ल्ड वाईड वेब. याचा आन्सर आहे जावा. इथे एक मुद्दा आपण समजावून घेणार आहोत. HTML ही जी लँग्वेज आहे, HTML मीन्स हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. And this HTML language is used to write or create web pages. Web pages म्हणजेच वेबसाईट्स क्रिएट करण्यासाठी HTML या लँग्वेजचा वापर केला जातो. एव्हरी वेबसाईट, एव्हरी वेब पेज इज रिटन युझिंग HTML लँग्वेज. आणि जावा या लँग्वेजचा वापर करून आपल्याला काही ॲनिमेशन्स, गेम्स, काही इंटरॅक्टिव्ह प्रोग्रॅम्स, काही डायनॅमिक साईट्स क्रिएट करता येऊ शकतात. ओके, जावा used to write animations, games on the websites. The websites वरती बऱ्याच वेळेला काही गेम्स, काही ॲनिमेशन्स, काही इंटरॲक्टिव्ह प्रोग्रॅमॅटिक स्क्रिप्ट्स वगैरे असतात. अशा गोष्टी तयार करण्यासाठी जावा या लँग्वेजचा वापर केला जातो. सो इट इज न्यू कम्प्युटर लँग्वेज यूज टू राईट ॲनिमेशन गेम्स फॉर द वर्ल्ड वाईड वेब. जावा इज करेक्ट आन्सर. Now go to objective questions of level 3. In Microsoft Access, a form is a printed output generated from tables and queries. False answer hai. Microsoft Access badal kahi mudde apan discuss kariya. Actually, Microsoft Access he ek database management system kiwa database management software mhanun vaparla jata. Database management software or a database management system, short madhe yala DBMS असं देखील म्हणतात. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये म्हणजेच या डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये RDBMS या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. दॅट इज रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. अँड इन दिस रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम टू ऑर्गनाइज द डेटाबेस टेबल्स आर यूज्ड. ॲक्च्युली डेटाबेस या शब्दाचा अर्थ काय? डेटाबेस मीन्स कलेक्शन ऑफ डेटा. कलेक्शन ऑफ डेटा इज कॉल्ड ॲज डेटाबेस. जसं की 10वीच्या विद्यार्थ्यांचे सर्व मार्क्स एका वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला बघता येतात, तर एका सर्व्हरवरती सर्व विद्यार्थ्यांचा किंवा एका पर्टिक्युलर बोर्डमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा डेटाबेस मेंटेन केला जातो. बँकेमध्ये सर्व प्रकारच्या क्लायंटचा, कस्टमरचा डेटाबेस मेंटेन केला जातो. LIC सारख्या कंपनीमध्ये सर्व प्रकारच्या पॉलिसी होल्डरचा डेटाबेस मेंटेन केला जातो. सो डेटाबेस इज ॲक्च्युली कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. आणि हा जो डेटा आहे, हा डेटा स्टोअर करण्यासाठी या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये टेबल्सचा वापर केला जातो. सो व्हॉट आर टेबल्स हिअर? टेबल्स आर यूज्ड टू स्टोअर डेटा. कुठल्याही प्रकारच्या डेटाबेस सॉफ्टवेअरमध्ये डेटा जो स्टोअर केला जातो तो टेबल्समध्ये स्टोअर केला जातो. आजकाल बँकिंग सिस्टीम्स, LIC किंवा मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी डेटाबेस वापरला जातो या डेटाबेसेसमध्ये टेबलचा वापर करून डेटा स्टोअर केला जातो. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेससारख्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये देखील टेबलचा वापर करून डेटा ऑर्गनाईज केला जातो किंवा स्टोअर केला जातो. आणि टेबलबरोबरच आणखीन काही ऑब्जेक्ट मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये उपलब्ध असतात. नंबर 1 इज क्युरीज. क्युरीजचा वापर करून डेटा फाइंड करता येतो किंवा सर्च करता येतो. युझिंग क्युरीज वी कॅन फाइंड ऑर सर्च स्पेसिफिक इन्फॉर्मेशन और स्पेसिफिक डेटा. डेटाबेसमध्ये असणारा स्पेसिफिक डेटा आपल्याला फाइंड किंवा सर्च करता येतो. देर इज वन मोर ऑब्जेक्ट इन मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस, दॅट इज फॉर्म. फॉर्म्स आर जनरली यूज्ड टू फिल और इनपुट डेटा टू द डेटाबेस. डेटाबेसमध्ये डेटा इनपुट करण्यासाठी फॉर्मचा वापर केला जातो. ॲक्च्युली आपण देखील इंटरनेटचा वापर करत असताना, ईमेल अकाउंट ओपन करत असताना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्स वापरतात. फॉर्म इज नथिंग बट ॲक्च्युली ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. इट प्रोव्हाइड सम टेक्स्ट बॉक्सेस, बटन्स, चेक बॉक्सेस, रेडिओ बटन्स, लिस्ट बॉक्सेस, आणि इझिली आपण त्यामध्ये इन्फॉर्मेशन पुटअप करतो आणि सबमिट बटनला, सेव्ह बटनला क्लिक करतो. आणि अशा वेळेला ती जी इन्फॉर्मेशन आहे ती एका डेटाबेसमध्ये स्टोअर होते. तर एका डेटाबेसमध्ये इन्फॉर्मेशन इनपुट करण्यासाठी, फिल करण्यासाठी फॉर्मचा वापर केला जातो.
एंड देर इज वन मोर ऑब्जेक्ट कॉल्ड एज रिपोर्ट. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये रिपोर्ट नावाचा आणखीन एक ऑब्जेक्ट असतो. इट इज यूज्ड टू व्ह्यू ऑर प्रिंट डेटा. डेटा व्ह्यू करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी रिपोर्टचा वापर केला जातो. सो हियर द क्वेश्चन इज, इन मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस ए फॉर्म इज अ प्रिंटेड आउटपुट जनरेटेड फ्रॉम टेबल्स अँड क्युरीज. रॉंग. ॲक्च्युली रिपोर्ट इज अ प्रिंटेड आउटपुट. ओके, रिपोर्ट इज अ प्रिंटेड आउटपुट जनरेटेड फ्रॉम टेबल्स अँड क्युरीज. टेबल्स किंवा क्युरीजमध्ये असणारी इन्फॉर्मेशन व्ह्यू करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी रिपोर्ट या ऑब्जेक्टचा वापर केला जातो. फॉर्म्स आर यूज्ड फॉर एंटरिंग इन्फॉर्मेशन इन टू द डेटाबेस. सो दिस इज रॉंग आन्सर. डिवाइस ड्रायव्हर्स आर स्पेशलाइज्ड प्रोग्रॅम्स दॅट अलाव पर्टिक्युलर इनपुट ऑर आउटपुट डिवाइस टू कम्युनिकेट विथ द रेस्ट ऑफ द कम्प्युटर सिस्टम. डिवाइस ड्रायव्हर्स हे एक विशेष प्रकारचे स्पेशलाइज्ड प्रोग्रॅम्स असतात की जे इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला कम्प्युटरमध्ये असणाऱ्या इतर पार्टशी कम्युनिकेट करण्यासाठी मदत करतात. याचं उत्तर बरोबर आहे. जसं की आपल्या कम्प्युटरमध्ये साऊंड ड्रायव्हर्स किंवा मॉडेम ड्रायव्हर्स वेगळ्या प्रकारचे डिवाइस ड्रायव्हर्स इन्स्टॉल केले जातात. जेव्हा एखादा स्कॅनर आपल्या कम्प्युटरला जोडला जातो, जेव्हा एखादा प्रिंटर आपल्या कम्प्युटरला जोडला जातो, कोणत्याही प्रकारचं इनपुट किंवा आउटपुट डिवाइस जेव्हा कम्प्युटरला जोडलं जाईल तर त्या पर्टिक्युलर इनपुट डिवाइसला किंवा आउटपुट डिवाइसला कम्प्युटरच्या इतर पार्टबरोबर कम्युनिकेट करण्यासाठी डिवाइस ड्रायव्हर हे एक स्पेशल सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरमध्ये असणं आवश्यक आहे. करेक्ट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेकंडरी स्टोरेज. हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे जिथे चेकमार्क्स येतात. अशा ठिकाणी नंबर ऑफ ऑप्शन्स करेक्ट असू शकतात, मे बी 4, मे बी 3, मे बी 2. तर सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेसच्या बाबतीमध्ये ॲक्सेस स्पीड हा एक अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो. ॲक्सेस स्पीड मीन्स द रोटेशन स्पीड, अमाऊंट ऑफ टाईम रिक्वायर्ड बाय द स्टोरेज डिव्हाइस टू स्टोअर अँड टू ॲक्सेस द डेटा फ्रॉम द डिस्क. प्रत्येक उपकरणाला, जसं की फ्लॉपी, हार्ड डिस्क, ऑप्टिकल डिस्क, प्रत्येकाला एक विशिष्ट प्रकारचा ॲक्सेस स्पीड असतो आणि हा ॲक्सेस स्पीड RPM मोजला जातो, रोटेशन पर मिनिट. कपॅसिटी देखील एक अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो प्रत्येक स्टोरेज डिव्हाइस बाबतीमध्ये. ईच स्टोरेज डिव्हाइस हॅज अ स्पेसिफिक कपॅसिटी, क्षमता, हाऊ मच स्टोरेज, हाऊ मच दॅट मीडिया कॅन होल्ड. मीडिया देखील एक महत्त्वाचा भाग असतो प्रत्येक सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये. आणि मीडिया म्हणजे माध्यम, जसं की फ्लॉपी डिस्कमध्ये एका मायलर प्लास्टिकच्या डिस्कचा वापर केला जातो, हार्ड डिस्कमध्ये एक रिजिड मेटालिक प्लेटर वापरली जाते. सो ईच स्टोरेज डिवाइस हॅज अ स्पेसिफिक मीडिया. आणि स्टोरेज डिवाइस हा देखील ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक उपकरणामधून, प्रत्येक डिस्कमधून इन्फॉर्मेशन रीड करण्यासाठी आणि त्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये इन्फॉर्मेशन राईट करण्यासाठी काही उपकरणं वापरली जातात. दे आर कॉल्ड स्टोरेज डिव्हायसेस. सो ऑल द 4 ऑप्शन्स आर करेक्ट. आता मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये चारीच्या चारी सर्व ऑप्शन बरोबर असतीलच असं नाही, डिपेंड्स ऑन द क्वेश्चन. काही वेळेला 3 ऑप्शन करेक्ट असतात, काही वेळेला 2 ऑप्शन करेक्ट असतात, काही वेळेला 4 ऑप्शन करेक्ट असू शकतात. या प्रश्नामध्ये चारही ऑप्शन्स करेक्ट आहेत. सबमिटला क्लिक करूया. इथे आपण सर्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. नाव गो टू प्रॅक्टिकल. कॉपी द फाईल keyboard.txt फ्रॉम फोल्डर हार्डवेअर टू कलर अदर. विंडोजचे क्वेश्चन्स आपण जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा आपला जो लर्नर आय डी असतो त्या लर्नर आय डीच्या नावाचा एक फोल्डर क्रिएट करून दिला जातो आणि त्या फोल्डरमध्येच सर्व प्रकारचे क्वेश्चन्सला आवश्यक असणारे फाईल्स अँड फोल्डर्स उपलब्ध असतात. प्रश्न असा आहे, हार्डवेअर फोल्डरमधून keyboard.txt फाईल कलर फोल्डरमधील अदर फोल्डरमध्ये कॉपी करा. सो गो टू हार्डवेअर फोल्डर, कॉपी द फाईल कीबोर्ड, बॅक बटनला क्लिक करा. कलर फोल्डरमधील अदर फोल्डरमध्ये ही फाईल आपल्याला पेस्ट करायची. नाउ क्लिक ऑन सबमिट. कॉपी द फाईल mouse.xlsx फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू होम इंडेक्स. हार्डवेअर फोल्डरमधून माउस ही फाईल कॉपी करा. बॅक, गो टू होम, इंडेक्स, पेस्ट. राईट क्लिक करून कॉपी पेस्ट करू शकता. ऑर्गनाईज मेनूमध्ये असणाऱ्या कॉपी पेस्ट ऑप्शनचा वापर करता येईल. रिनेम द फाईल image1.jpg ॲज graphic1.jpg स्टोर्ड इन द फोल्डर सपोर्ट होम इंडेक्स ग्राफिक्स. सपोर्ट फोल्डरमध्ये होम फोल्डरमध्ये इंडेक्स फोल्डरमध्ये ग्राफिक्स फोल्डर आहे.
आणि यामध्ये इमेज वन नावाची फाईल आहे, या फाईलला ग्राफिक वन या नावाने रिनेम करायचं आहे. राईट क्लिक करा फाईलमध्ये, रिनेम या ऑप्शनला क्लिक करा, ग्राफिक वन हे नाव टाईप करा, एंटर की प्रेस करा. रिनेम करत असताना डबल कोट्स किंवा डॉटच्या पुढे असणारा एक्सटेन्शन आपल्याला टाईप करायचं नाही, आणि शक्यतो फाईलचं नाव केस सेन्सिटिव्ह टाईप करा. जर कॅपिटलमध्ये सांगितलं गेलं तर कॅपिटलमध्येच टाईप करा. नाव क्लिक ऑन सबमिट बटन. चेंज द नंबरिंग स्टाईल ऑफ द लिस्ट अंडर पॅराग्राफ 6 टू ABCD फ्रॉम रोमन कॅरेक्टर्स. मायक्रोसॉफ्ट वर्डचा हा क्वेश्चन आहे. ह्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पॅराग्राफ 6 लिस्टची नंबरिंग स्टाईल बदलून आपल्याला चेंज करायची. ऑलरेडी रोमनच आहे इथे, रोमन आहे इथे, आणि रोमनच्या ऐवजी आपल्याला ABCD करायची. तर हे सिलेक्ट करा ही संपूर्ण लिस्ट, आणि इथे आपल्याला कॅपिटल ABCD ही नंबरिंग स्टाईल आपल्याला अप्लाय करायची. तर पॅराग्राफ 6 लिस्टचं नंबरिंग स्टाईल आपल्याला चेंज करायला सांगितलेलं आहे. पूर्वी रोमन कॅरेक्टर्स यूज केले गेले होते, आता ABCD कॅपिटल ABCD करायचं आहे. होम टॅबमध्ये नंबरिंग किंवा लिस्ट या ऑप्शनमधून आपल्याला कॅपिटल ABCD ऑप्शन चूज करायचं आहे. नाव क्लिक ऑन सबमिट. इन्सर्ट अ टेबल ऑफ 2 rows and 7 columns ॲट द टॉप ऑफ गिवन डॉक्युमेंट. क्वेश्चन केअरफुली रीड करा. ओपन करण्याच्या आधी पहिला इथेच क्वेश्चन पूर्ण रीड करा आणि मग या बटनला क्लिक करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वरच्या भागात 2 rows and 7 columns टेबल इन्सर्ट करा. इथे बॉटम राईट कॉर्नरला या ॲरोला क्लिक केला तर क्वेश्चन आपल्याला इंग्लिशमध्ये पण वाचता येईल, मराठीमध्ये पण वाचता येईल, किंवा बऱ्याच वेळा 2 lines क्वेश्चन्स असतात, आपल्याला इथून याचा एरिया वाढवता येऊ शकेल. तर या प्रश्नामध्ये डॉक्युमेंटच्या वरच्या भागामध्ये आपल्याला एक टेबल इन्सर्ट करायचं आहे. तर माऊस पॉइंटर टॉपला ठेवा, पुट द माऊस पॉइंटर ॲट द बिगिनिंग ऑफ द डॉक्युमेंट, क्लिक इन्सर्ट टॅब टेबल. इन्सर्ट टेबल या ऑप्शनचा वापर करा. नंबर ऑफ कॉलम्स आपल्याला 7 टाईप करायचे, आणि नंबर ऑफ रोज वी वॉन्ट 2. क्लिक ऑन ओके. तर 2 rows and 7 columns असा टेबल इथे इन्सर्ट झालेला आहे. नाव क्लिक ऑन सबमिट. इन द गिवन डॉक्युमेंट ॲड 6-point line स्पेसिंग बिफोर फर्स्ट लाईन. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या ओळीच्या आधी 6 point जागा ॲड करा. इथे आपल्याला पहिली वाक्य किंवा पहिलं सेंटेन्स सिलेक्ट करायचं आहे, आणि डायरेक्टली पॅराग्राफ डायलॉग बॉक्स ओपन करा, आणि इथे पॅराग्राफ बिफोर स्पेसिंग पहिल्या ओळीच्या आधी 6 point जागा ॲड करायचं आहे. तर इथे आपल्याला इथून 6 point एवढी जागा घेता येईल. नाव क्लिक ऑन ओके. तर अशा वेळेला आपल्याला पहिलं वाक्य सिलेक्ट करायचं आहे. पॅराग्राफ कमांड ग्रुपमध्ये पॅराग्राफ सेटिंग या बटनला क्लिक करा. इथे एक छोटासा ॲरो आहे, ह्या ॲरोला क्लिक केलं तर हा डायलॉग बॉक्स ओपन होईल. आणि इथे स्पेसिंग बिफोर पॅराग्राफ, पॅराग्राफच्या आधी आपल्याला स्पेस ॲड करायचं आहे 6 points. ऑलरेडी आपण ॲड केलेलं आहे, सो आय क्लिक ऑन सबमिट. अप्लाय अंडरलाईन इफेक्ट अँड ऑरेंज बॅकग्राऊंड कलर टू द सेल B12. B12 या सेलला अंडरलाईन इफेक्ट आणि ऑरेंज बॅकग्राऊंड कलर अप्लाय करायचं. सो फर्स्ट सिलेक्ट B12 हा सेल सिलेक्ट करा. फर्स्ट आय वॉन्ट टू मेक इट अंडरलाईन करायचं आहे, आणि ऑरेंज बॅकग्राऊंड कलर अप्लाय करायचं आहे. फील कलरमधून ऑरेंज हा कलर आपल्याला अप्लाय करायचा आहे. B12 क्लिक ऑन सबमिट. चेंज द हॉरिझेंटल अँड व्हर्टिकल अलाइनमेंट ऑफ एंटायर वर्कशीट टू सेंटर. संपूर्ण वर्कशीटची अलाइनमेंट बदलून ती हॉरिझेंटल आणि व्हर्टिकल सेट करायची. संपूर्ण शीट सिलेक्ट करण्यासाठी आपण Ctrl+A ही शॉर्टकट की यूज करतो, पण इथे थोडीशी काळजी अशी घ्यायची आहे की जर टेबलमध्ये आपण सिलेक्शन केलं आहे आणि Ctrl+A प्रेस केलं तर आधी संपूर्ण टेबल सिलेक्ट होतो, पुन्हा Ctrl+A प्रेस केल्यानंतर मग संपूर्ण शीट सिलेक्ट होते. स्पेसिफिकली Ctrl+A वापर न करता फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रो ह्या दोन्हीच्या कॉर्नरला हा जो पॉईंट आहे या पॉईंटला क्लिक करा, म्हणजे संपूर्ण शीट सिलेक्ट होईल. आणि संपूर्ण शीट सिलेक्ट केल्यानंतर हॉरिझेंटल अलाइनमेंट आपल्याला सेंटर करायचं आहे आणि व्हर्टिकल अलाइनमेंट देखील आपल्याला सेंटर करायचं आहे. संपूर्ण वर्कशीटची अलाइनमेंट बदलून हॉरिझेंटल आणि व्हर्टिकल सेंटर करा. आपण हॉरिझेंटली व्हर्टिकली सेंटर केलेलं आहे. नाव क्लिक ऑन सबमिट.
In the given presentation, insert a new slide with picture with caption layout at the end. Question carefully read करूया. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर विथ कॅप्शन अशी लेआउट असणारी नवीन स्लाईड सर्वात शेवटी इन्सर्ट करा. इथे ऑलरेडी एकच स्लाईड दिलेली आहे, जर नंबर ऑफ स्लाईड्स असतील तर शेवटची स्लाईड सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर एक नवीन स्लाईड ॲड करा. ते न्यू स्लाईड ॲड करताना आपल्याला एक स्पेसिफिक लेआउट सांगितलं गेलेलं आहे, पिक्चर विथ कॅप्शन. त्या लेआउटला क्लिक करा आणि त्याच्यानंतर सबमिटला क्लिक करूया. In the given presentation, remove the character spacing of the title text IT technology and set it to normal. Dilelya presentation madhe IT technology ya text che character spacing kadun taka ani normal set kara. Sarva aksharana select karuya ani PowerPoint madhe home tab madhe character spacing navacha ithe ek option hai. Kahi vela ithun aapalyala character spacing change karta yeta. Ata aapalyala normal set karayche. We will select normal and click submit. Create a new contact with name Arjun Pandit, company name Wipro and mobile number so and so. Outlook चा हा क्वेश्चन आहे. एक नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करण्यासाठी होम टॅबमध्ये न्यू आयटम्समध्ये कॉन्टॅक्ट या ऑप्शनला क्लिक करा. अर्जुन पंडित, कंपनी नेम विप्रो आणि मोबाईल नंबर फील्डमध्ये मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. जरुरीप्रमाणे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती योग्य फील्डमध्ये टाईप करा आणि त्यानंतर सेव्ह अँड क्लोज या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं. इथे एक कॉन्टॅक्ट क्रिएट झालेला आपल्याला दिसतोय. नाव क्लिक ऑन सबमिट बटन. सिमिलर क्वेश्चन आहे, क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ नेम परेश वर्तक, जॉब टायटल एमई अँड मोबाईल नंबर सो अँड सो. पुन्हा एकदा न्यू आयटम्सला क्लिक करा, कॉन्टॅक्ट या ऑप्शनला क्लिक करा, फुल नेम टाईप करायचं आहे, जॉब टायटल सांगितलेलं आहे आणि मोबाईल नंबर देखील दिला आहे 9800006900. सेव्ह अँड क्लोज. क्लिक ऑन सबमिट. विजिट द वेबसाईट www.yahoo.com and open email section www.yahoo.com. या वेबसाईटला व्हिजिट करा, वेबसाईटचं नाव टाईप करून एंटर की प्रेस करा आणि आपल्याला ईमेल सेक्शनला भेट द्यायची आहे, म्हणजे इथे मेल या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं. व्हिजिट द साईट google.com, सर्च स्पेस विथ द ऑप्शन आय एम फीलिंग लकी. www.google.com प्रेस एंटर. सर्च बॉक्समध्ये आपल्याला एक कीवर्ड सर्च करायला सांगितलं आहे, स्पेस आणि आय एम फीलिंग लकी या बटनला आपल्याला क्लिक करायचं आणि त्यानंतर सबमिट बटनला क्लिक करायचं. लेवल टूमधले प्रॅक्टिकल क्वेश्चन्स, चेंज द ॲट्रिब्यूट्स ऑफ द प्रोजेक्ट .png प्रेझेंट इन सपोर्ट साऊंड अँड मेक इट रीड ओनली. सपोर्ट फोल्डरमध्ये साऊंड फोल्डरमध्ये प्रोजेक्ट नावाची फाईल आहे आणि या प्रोजेक्ट नावाच्या फाईलचं ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करायचं आहे. फाईलला राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज या ऑप्शनला क्लिक करा. आपल्या इथे रीड ओनली हा चेकमार्क ऑन करायचा आहे. काही वेळेला हिडन हे देखील ॲट्रिब्यूट सेट करण्यासाठी सांगितलं जातं. आपल्याला इथे रीड ओनली हे ॲट्रिब्यूट सेट करायचं आहे. नाव क्लिक अप्लाय अँड देन ओके. अप्लाय आर्टिस्टिक पेज बॉर्डर टू द गिवन वर्ड डॉक्युमेंट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटला आर्टिस्टिक पेज बॉर्डर अप्लाय करा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये हा क्वेश्चन आहे. या डॉक्युमेंटला आपल्याला एक आर्टिस्टिक पेज बॉर्डर अप्लाय करायची आहे. डिझाईन टॅबमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. डिझाईन टॅबमध्ये पेज बॉर्डर्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथे काही आर्टिस्टिक पेज बॉर्डर्स उपलब्ध आहेत. इथून कोणतीही एक बॉर्डर चूज करा आणि ओके बटनला क्लिक करा. आर्टिस्टिक पेज बॉर्डर आपल्याला या डॉक्युमेंटला अप्लाय करायची. क्लिक ऑन सबमिट. रिमूव स्मार्ट आर्ट ग्राफिक फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एक स्मार्ट आर्ट ग्राफिक दिलेलं आहे. ॲक्च्युली एक स्मार्ट आर्ट ग्राफिक आहे, पिरॅमिड डायग्राम, आणि स्मार्ट आर्ट ग्राफिक आपल्याला काढून टाकायचं आहे. तर सिम्पली याला सिलेक्ट करा आणि डिलीट की प्रेस करा, ते स्मार्ट आर्ट ग्राफिक डिलीट होईल. अँड नाऊ क्लिक सबमिट.
In the given document, insert a new blank column to the left side of event description. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इव्हेंट डिस्क्रिप्शन या कॉलमच्या डाव्या बाजूला एक ब्लँक कॉलम इन्सर्ट करा. तर इथे इव्हेंट डिस्क्रिप्शन या कॉलमच्या डाव्या बाजूला एक नवीन कॉलम इन्सर्ट करायचा आहे. तर आधी हा संपूर्ण कॉलम सिलेक्ट करा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कॉलम सिलेक्ट करायचा असेल तर त्या कॉलमच्या टॉपला ॲरो मूव्ह करायचा आहे. माऊस पॉइंटर असता डाऊन ॲरो असायला पाहिजे, ब्लॅक कलर डाऊन ॲरो. इथे क्लिक केल्यानंतर संपूर्ण कॉलम सिलेक्ट होतो. आणि मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एखादा कॉलम सिलेक्ट केल्यानंतर लेआउट टॅबमध्ये इन्सर्ट लेफ्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर जरुरीनुसार डाव्या किंवा उजव्या बाजूला आपल्याला नवीन कॉलम इन्सर्ट करता येईल. आय क्लिक ऑन इन्सर्ट लेफ्ट. नाव क्लिक ऑन सबमिट. अरेंज एक्सेल डेटा बाय सॉर्टिंग कॉलम एफ इन ए टू झेड ऑर्डर. कॉलम एफ म्हणजेच मार्क्स हा जो कॉलम आहे हा आपल्याला ए टू झेड म्हणजेच स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट अशा प्रकारच्या असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला सॉर्ट करायचं आहे. तर अशा वेळेला कॉलमच्या हेडिंगसहित संपूर्ण सेल्स सिलेक्ट करा. होम टॅबमध्ये सॉर्ट अँड फिल्टर या ऑप्शनचा वापर करू शकता. पहिला ऑप्शन आहे ए टू झेड म्हणजेच स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. हा ऑप्शन डेटा टॅबमध्ये देखील उपलब्ध आहे. दोन्हीपैकी कुठल्याही ठिकाणून वापरता येईल. सॉर्टला क्लिक केल्यानंतर हे सॉर्टिंग होईल. नाव क्लिक ऑन सबमिट. इन द गिवन स्प्रेडशीट फाईल ओपन द शीट चार्ट वन अँड शो लीजंड ॲट टॉप. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये चार्ट वन या नावाची एक शीट प्रोव्हाइड केलेली आहे. ही शीट आपल्याला ओपन करायची आहे आणि या चार्टवरती आपल्याला लीजंड सर्वात वरच्या बाजूला दाखवायचं आहे. चार्टला सिलेक्ट केल्यानंतर डिझाईन टॅबमध्ये ॲड चार्ट इलिमेंट या मेनूला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या मेनूमध्ये आपल्याला लीजंड या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आणि लिजंड आता सध्या बॉटमला दाखवला जातो आहे, पाहा इथे द लिजंड राईट नाव अपेअर्स ॲट द बॉटम. वी वॉन्ट टू शो इट ॲट टॉप. इथे आपल्याला टॉपला क्लिक करायचं आहे म्हणजे तो लिजंड इथे वरती अपेअर होईल. लिजंडप्रमाणे आपल्याला इथे ॲक्सेस टायटल, चार्ट टायटल, डेटा लेबल्स, डेटा टेबल, ग्रिडलाईन्स या संदर्भात देखील बरेचसे ऑप्शन्स शो किंवा हाईड करता येतात. तर या मेनूमध्ये असणाऱ्या ऑप्शनचा वापर आपल्याला करता येईल. राईट नाव चार्ट वन ही शीट आपण ओपन केलेली आहे. लिजंड सर्वात वरच्या बाजूला दाखवलेलं आहे. क्लिक सबमिट. इन गिवन स्प्रेडशीट रिमूव ऑल सेल फॉर्मॅटिंग फ्रॉम A1 टू D1 सेल रेंज. A1 टू D1 या सेल रेंजमध्ये असणारे सर्व सेल फॉर्मॅटिंग काढून टाका. तर A1 पासून D1 पर्यंत सर्व सेल सिलेक्ट करूया आणि क्लिअर फॉर्मॅट नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. फक्त फॉर्मॅटिंग आपल्याला क्लिअर करायचं आहे, कंटेंट क्लिअर नाही करायचे. फॉर्मॅटिंग क्लिअर करा. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट बेसिक सायकल स्मार्ट आर्ट इन द सेकंड स्लाइड. स्लाइड नंबर 2 या स्लाइडमध्ये बेसिक सायकल या प्रकारचा स्मार्ट आर्ट ग्राफिक इन्सर्ट करायचं आहे. सो फर्स्ट सिलेक्ट स्लाइड नंबर 2, क्लिक इन्सर्ट टॅब, स्मार्ट आर्ट. आणि इथे सायकल या कॅटेगरीमध्ये बेसिक सायकल. ओके, तर इथे प्रत्येक डायग्रामला क्लिक केल्यानंतर त्याचं नाव दिसतं. आता बेसिक सायकल हा डायग्राम इन्सर्ट करायचा आहे. क्लिक ऑन ओके. सबमिट. Insert one new slide and hide the second slide in the given presentation. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक नवीन स्लाइड ॲड करा आणि दुसरी स्लाइड हाईड करा. नवीन स्लाइड आपण ॲड केली. राईट क्लिक करा दुसऱ्या स्लाइडला, हाईडला क्लिक करा. सबमिट. इन द गिवन प्रेझेंटेशन ॲड टू ब्लँक स्लाइड्स. अप्लाय फेड स्लाइड ट्रान्झिशन अँड स्मूथली इफेक्ट टू ऑल स्लाइड्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दोन ब्लँक स्लाइड आपण ॲड करूया. न्यू स्लाइड ऑप्शनला क्लिक करा. ब्लँक, अगेन ब्लँक. ट्रान्झिशन इफेक्टमध्ये आपल्याला फेड हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि प्रत्येक इफेक्टचे काही इफेक्ट ऑप्शन्स असतात. फेड स्मूथली असा आपल्याला इफेक्ट हवा आहे आणि आपल्याला सर्व स्लाइडना अप्लाय करायचं आहे. त्यामुळे अप्लाय टू ऑल या ऑप्शनला आपण क्लिक करूया. नाव क्लिक सबमिट. सेट अन अपॉइंटमेंट इन MS आउटलुक विथ सब्जेक्ट एज मीटिंग. मीटिंग अशा प्रकारचे एक अपॉइंटमेंट आपल्याला सेट करायचे. न्यू आयटम्समध्ये अपॉइंटमेंट या ऑप्शनला क्लिक करा. सब्जेक्ट आहे मीटिंग. डेट किंवा टाईम मेन्शन केलेलं नाही. जर मेन्शन केलं असेल तर आपल्याला स्पेसिफिकली सिलेक्ट करता येईल. आणि सेव्ह अँड क्लोज या ऑप्शनला क्लिक करा. क्रिएट अ टास्क मीटिंग विथ प्लॅनिंग डिपार्टमेंट इन आउटलुक.
टास्क क्रिएट करण्यासाठी होम टॅबमध्ये न्यू आयटम्समधून टास्क या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे आपल्याला टाईप करायचं आहे मीटिंग विथ प्लॅनिंग डिपार्टमेंट. बऱ्याच वेळेला टास्क क्रिएट करताना स्टार्ट डेट, ड्यू डेट, स्टेटस मेन्शन केला जातो. जरुरीप्रमाणे योग्य इनपुट करा, सेव्ह अँड क्लोजला क्लिक करा. या प्रश्नामध्ये फक्त सब्जेक्ट दिलेलं आहे, स्टार्ट डेट ड्यू डेट मेन्शन केलेली नाही. विजिट द वेबसाईट www.edusomething.com अँड सेव्ह दिस पेज ॲज अंडर टाईप वेब पेज कम्प्लीट विथ द नेम वेब वन. सुरुवातीला आपल्याला एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे www.edusomething.com. प्रेस एंटर. आणि आता हे वेबपेज आपल्याला सेव्ह करायला सांगितलं आहे. फाईल मेनूमध्ये सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करा. नाव आपल्याला टाईप करायचं आहे वेब वन आणि इथून आपल्याला चूज करायचं आहे वेब पेज कम्प्लीट हा टाईप आपल्याला चूज करायचा आहे. अँड देन क्लिक ऑन सेव्ह बटन. शो नॉट ॲट माय डेस्क स्टेटस टू एव्हरी वन इन याहू मेसेंजर. याहू मेसेंजर ही एक चॅटिंग ॲप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला स्टेटस सेट करता येतो. मेसेंजर मेनूमध्ये माय स्टेटस नावाचा ऑप्शन आहे आणि इथे आपल्याला एक स्टेटस सेट करायचा आहे नॉट ॲट माय डेस्क. तर इथे हा स्टेटस अप्लाय होतो. मेसेंजर मेनू माय स्टेटस नॉट ॲट माय डेस्क. नाव क्लिक ऑन सबमिट. लेवल 3 असणारे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स. यूजिंग सेंड टू ऑप्शन कॉम्प्रेस ऑल द इमेज फाईल स्टोर्ड इन द फोल्डर पिक्चर गॅलरी सपोर्ट पिक्चर गॅलरी नेमिंग इट एज पिक्चर्स इन द सेम फोल्डर. रिफ्रेश द फोल्डर अँड देन सबमिट द आन्सर. सेंड टू या ऑप्शनचा वापर करून सपोर्ट फोल्डरमधील पिक्चर गॅलरी फोल्डरमध्ये स्टोअर असणाऱ्या सर्व इमेज फाईल्स पिक्चर्स या नावाने त्याच फोल्डरमध्ये कॉम्प्रेस करा. त्यानंतर फोल्डर रिफ्रेश करा आणि मग तुमचे उत्तर सबमिट करा. सपोर्ट फोल्डरमध्ये पिक्चर गॅलरीमध्ये जेव्हा आपण या सर्व फाईल सिलेक्ट करू, राईट क्लिक करू, सेंड टूमध्ये कॉम्प्रेस्ड फोल्डरला क्लिक करू, तेव्हा ती कॉम्प्रेस्ड फाईल इथे दिसत नाही आहे. इथे राईट क्लिक करून रिफ्रेश करू शकता. आणि आता या फाईलला आपल्याला रिनेम करायचं आहे. ह्याला आपल्याला नाव सेट करायचं आहे पिक्चर्स. पुन्हा एकदा राईट क्लिक करून आपण रिप्लेस करूया आणि आता सबमिटला क्लिक करूया. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट इन्सर्ट हायपरलिंक टू द वर्ड आर्ट समर कॅम्प अँड लिंक दिस टू http://mycityforkids.com वेब पेज. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये समर कॅम्प नावाचं एक वर्ड आर्ट दिलेलं आहे. या वर्ड आर्टला आपल्याला क्लिक करायचं आहे. या शब्दांना सिलेक्ट करायचं आहे आणि या शब्दासाठी हायपरलिंक ॲड करायची आहे. इन्सर्ट टॅबमध्ये लिंक्स नावाच्या कमांड ग्रुपमध्ये हायपरलिंक या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे आपल्याला वेबसाईटचं नाव टाईप करायचं आहे. URL टाईप करत असताना http पासून सुरू करायला हरकत नाही. किंवा जर इथे मी www आणि .com टाईप केलं तर http://www ऑटोमॅटिकली टाईप होतं. इथे आपल्याला टाईप करायचं आहे mycityforkids.com आणि आता ओकेला क्लिक करायचं आहे. हायपरलिंक क्रिएट झालेली आहे आणि आता सबमिट बटनला आपण क्लिक करूया. इन द गिवन स्प्रेडशीट यूज मीन फंक्शन इन सेल F15 टू शो द लोएस्ट मार्क फ्रॉम द सेल रेंज F4 टू F13. F15 आपल्याला काहीतरी रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे. सो फर्स्ट आय पुट सिलेक्ट द सेल इन F15 आणि मीन फंक्शनचा वापर करून F4 F13 जेवढे पण सेल्स आहेत त्यामध्ये असणारे सर्वात मिनिमम मार्क्स आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत. ऑटोसम कॅटेगरीमधून मीन फंक्शन यूज करा आणि सेलरेन सिलेक्ट करताना F4 एवढीच सेलरेन सिलेक्ट करा अँड देन प्रेस एंटर. मिनिमम मार्क्स शो केले जात आहेत. क्लिक ऑन सबमिट. यूज ॲप्रोप्रिएट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट टोटल प्राईस ऑफ इच पर्टिक्युलर इन द सेलरेंज E3 to E12. इथे E3 या सेलमध्ये आपल्याला क्वांटिटी दिलेली आहे, क्वांटिटी प्लस प्राईस दिलेली आहे, क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय प्राईस. इथे आपल्याला टोटल प्राईस कॅल्क्युलेट करायचं आहे. इक्वल टू सेल ॲड्रेस ऑफ क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय प्राईस. आणि आपल्याला ऑटोफिल देखील करता येणार आहे. ऑटोफिलचा वापर करून E3 to E12 प्रत्येक प्रोडक्टची प्रत्येक आयटमची टोटल प्राईस आपण कॅल्क्युलेट करूया आणि सबमिट करूया. Add 8 slides in the given presentation.
insert text box with text windows in the first slide. Using copy paste option, paste the text box in all remaining slides. View the presentation in slide sorter view. पहिल्या स्लाइडला सिलेक्ट करून 8 वेळा एंटर की प्रेस करता येईल. पण जर स्पेसिफिक टाईपची स्लाइड सांगितली असेल तर न्यू स्लाइडला क्लिक करावं लागेल. आता स्पेसिफिक टाईप सांगितलेलं नाही आहे त्यामुळे पहिल्या स्लाइडला क्लिक करून मी 8 वेळा एंटर की प्रेस करतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. त्यानंतर पहिल्या स्लाइडमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा आहे. इन्सर्ट टॅबमध्ये टेक्स्ट बॉक्स ॲड करा आणि त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे विंडोज. आणि हा टेक्स्ट बॉक्स आता आपल्याला प्रत्येक स्लाइडमध्ये कॉपी करायचा आहे. टेक्स्ट बॉक्स कॉपी करण्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करा. कंट्रोल सी करू शकता किंवा इथे कॉपीचा वापर करू शकता. आणि प्रत्येक स्लाइडमध्ये आपल्याला हा जो टेक्स्ट बॉक्स आहे हा टेक्स्ट बॉक्स पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर व्ह्यू टॅबमध्ये स्लाइड सॉर्टर या व्ह्यूला क्लिक करायचं आहे. आणि मग सबमिट करूया. क्रिएट ऑल डे इव्हेंट. क्रिएट ऑल डे इव्हेंट इन द कॅलेंडर विथ सब्जेक्ट ॲज आय टी सेमिनार फ्रॉम 10 जुलै टू 11 जुलै. ऑल डे इव्हेंट हा अपॉइंटमेंटचा एक प्रकार आहे. इव्हेंट क्रिएट करा असा प्रश्न असेल तेव्हा होम टॅबमध्ये न्यू आयटममध्ये अपॉइंटमेंटला क्लिक करा. सब्जेक्ट आपण टाईप करूया आय टी सेमिनार. स्टार्ट डेट सांगितलेली आहे 10 जुलै 2015. आणि एंड डेट सांगितलेली आहे 11 जुलै 2015. 10 जुलै ते 11 जुलै. ऑल डे इव्हेंट हा चेकमार्क ऑन करा. ज्यावेळेला इव्हेंट क्रिएट करायला सांगितलं गेलं असेल ऑल डे इव्हेंट हा चेकमार्क ऑन करा. 7 क्लोजला क्लिक करा आणि सबमिट करा. लास्ट क्वेश्चन आहे कंपोज अँड सेंड ईमेल विथ अटॅचमेंट ऑफ c.jpg टू द मेल आय डी mike123@yahoo.com. एक मेल अकाउंट ओपन करून दिलेलं आहे त्यामध्ये कंपोज मेल या बटनला क्लिक करायचं आहे. ईमेल आपल्याला पाठवायचा आहे mike123@yahoo.com. c.jpg फाईल अटॅच करायची आहे तर इथे ब्राउज बटनला क्लिक करा. c.jpg फाईल चूज करा. ओपनला क्लिक करा. And now click on send message. इथे आपण सर्व क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. संपूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलमध्ये सोडवलेले आणि राहिलेले प्रश्न किती आहेत हे एकदा चेक करा. आणि त्यानंतर एंड एक्झामिनेशन या बटनला आपल्याला क्लिक करता येईल. जर वेळेत क्वेश्चन पेपर पूर्ण नाही केला आणि 60 मिनटं संपली तर ऑटोमॅटिकली आपला क्वेश्चन पेपर टर्मिनेट किंवा एंड होईल, टाईम अप होईल.